नमस्कार विद्यार्थी गडचिरोली एस भरती दोन हजार बावीस जी काल दिनांक सव्वीस जून दोन हजार बावीसला ला पार पडली त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न रफिक व महेश यांनी प्रत्येकी चाळीस हजार रुपये व साठ हजार रुपये गुंतवले व व्यवसाय चालू केला त्यांना तीस टक्के नफा झाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की नफ्याचं गुणोत्तर कसं ठरतं तर, तर मुद्दलीचे मुद्दल म्हणजे तुम्ही प्रत्येकाने किती किती अमाऊंट आणली याला प्रिन्सिपल किंवा मुद्दल अमाऊंटसुद्धा म्हणू शकता गुणीला मुदत किती मुदतीसाठी यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर एकाने चाळीस हजार केलेली आहे तर दुसऱ्याने साठ हजार केलेली आहे आता यांचं मुदत दिलेली नाही आहे की कि तुम्हाला किती वर्षासाठी केलंय तर दोघांनीही समान केलं असेल असं समजून एक एक वर्ष कन्सिडर करा तर यांचं जर तुम्ही गुणोत्तर काढला तर हा ऍक्च्युअली दोनास तीन येतील तर दोनास तीन यांचं नफ्याचं गुणोत्तर असणार आहे नफ्याचं गुणोत्तर दोनास तीन असणार आहे आज तीन म्हणजे तुम्ही ह्याला चारास चारास सहा जरी ठेवलं तरी काही हरकत नाही हा येईल तुम्हाला दहा तर तुम्हाला हा जो नफा वाटून द्यायचा आहे तो असा दो चार स... चारास सहा किंवा दोनास तीन या रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे तर हे जे गु तुम्हाला इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्याचा तीस टक्के मिळालेला आहे टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची चाळीस हजार प्लस चाळीस हजार प्लस साठ हजार बरोबर एक लाख इन्व्हेस्टमेंट झालेली आहे एक लाख तर ह्याचे तुम्ही तीस टक्के काढले तर भागीला शंभर तर हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर तीन वरती एक दोन चार म्हणजेच तीस हजार रुपये तुमचा प्रॉफिट राहणार आहे तर तीस हजार रुपये चारा आणि सहा डिवाईड करायचे आहे तर किंवा दोनास तीनमध्ये डिवाईड करायचे कसे पण करा तर चारास सहामध्ये केलं तर दहा युनिट म्हणजेच दहा युनिट बरोबर तीस हजार येतील तर एका युनिटची व्हॅल्यू येईल तीन हजार रुपये तर एका गुणीला तीन हजार करा इथे येथील बारा हजार इथे तीन हजार आणि करा इथे येथील अठरा हजार तर बारा हजार अठरा हजार हे तुमचं उत्तर असेल दोनास तीन जरी केलं तरी तुमचं गुणोत्तर पाच येतं आणि तुमचं म्हणजेच तुम्हाला जो नफा झालेला आहे तो तुम्ही ह्या रेशोमध्ये वाटून घेणार आहात दोनास तीन टोटल अमाऊंट पाच रुपये नफा झाल्यावरती तर पाच रुपये नफा नाही तर तीस हजार रुपये नफा झालेला आहे तर एका युनिटची व्हॅल्यू किती आली तर पाच हा भागकारामध जाईल पाच सक तीस म्हणजेच सहा हजार झाली एका युनिटची व्हॅल्यू सहा हजार झाली तर दोन युनिटची व्हॅल्यू किती होईल आणि तीन युनिटची व्हॅल्यू किती होईल तर गुणीला सहा हजार करायचा आहे इथे बारा हजार येतील इथे अठरा हजार येतील म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला एक गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आता पुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद